नमस्कार रसिक मित्रांनो, आज तुमच्यासमोर मी कविता जी सादर करत आहे त्या कवितेचं नाव आहे सूर्य मी। एका शिक्षकाची आपल्या कार्याप्रती असलेली जी निष्ठा असते किंवा तो जे अध्यापनाचं कार्य करतो त्या अध्यापनाच्या कार्याकडे किंवा विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याच्या कार्याकडे तो कुठल्या दृष्टीने बघतो हे सांगणारी एका शिक्षकाचं मनोगत व्यक्त करणारी ही जी कविता आहे ती आपल्यासमोर मी सादर करतोय। कवितेचं नाव आहे सूर्य मी। सूर्य मी नसेल कदाचित, सूर्य मी नसेल कदाचित, ज्ञान किरण मी होणार आहे। सूर्य मी नसेल कदाचित, ज्ञान किरण मी होणार आहे। एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात, एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्याला प्रकाशित मी करणार आहे। सूर्य मी नसेल कदाचित, ज्ञान किरण मी होणार आहे। एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्याला प्रकाशित मी करणार आहे। सागर मी नसेल कदाचित, सागर मी नसेल कदाचित, झरा मी होणार आहे। सागर मी नसेल कदाचित, झरा मी होणार आहे। ज्ञान मंदिराच्या वाटेवरील पांतस्तांची तहान मी भागवणार आहे। सागर मी नसेल कदाचित, झरा मी होणार आहे। ज्ञान मंदिराच्या वाटेवरील पांतस्तांची तहान मी भागवणार आहे। वादळ मी नसेल कदाचित, वादळ मी नसेल कदाचित, झुळूक मी होणार आहे। वादळ मी नसेल कदाचित, झुळूक मी होणार आहे। शिणलेल्या मनाचा मित्रांनो थकवा मी दूर करणार आहे। शिणलेल्या मनाचा मित्रांनो थकवा मी दूर करणार आहे। सूर्य मी नसेल कदाचित, सूर्य मी नसेल कदाचित, ज्ञान किरण मी होणार आहे। एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्याला प्रकाशित मी करणार आहे। एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्याला प्रकाशित मी करणार आहे। धन्यवाद, नमस्कार।